फक्त जमाते इस्लामी करते म्हणून फक्त मुस्लिम समाजासाठी असं नाही, हे पूर्ण मानव जातीसाठी आहे. त्याच्यामध्ये मुसलमानी आहे, मुसलमानतरी लोक सर्व ह्याच्यामध्ये सामील आहे. अंधारातून प्रकाशाकडे या जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या राज्यव्यापी अभियानाची सांगता झाली. या मोहिमेदरम्यान ज्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यावर मात कशा प्रकारे करावी यावर मार्गदर्शन केलं गेलं. अनेकांनी या मोहिमेचा लाभ घेतला. आमचा उद्देश आहे समाज प्रबोधन. समाज प्रबोधनाचा अर्थ असा आहे की मानवी समाजाच्या ज्या समस्या आहेत प्रत्येक क्षेत्रातील, त्या समस्येचं समाधान काय आहे, अर्थात त्याचं सोल्युशन काय आहे, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठी आम्ही विविध माध्यमांचा वापर करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. जसे आमचं एक मुखपत्र आहे शोधन, त्याच्याद्वारे ठिकठिकाणी आम्ही सभा घेऊ. लहान सभा किंवा मोठे सभा पण आयोजित केल्या जाऊ शकतात. आणि COVID-19 जे काही नॉर्म्स आहेत त्यांना लक्षात घेऊनच हे कार्यक्रम राबविले जातील. आमचा प्रयास आहे की महाराष्ट्राच्या केवळ मुस्लिम नव्हे तर मुस्लिमांसह आमच्या मराठी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, माणूस कितीही महान असला, कितीही चांगले काम करत असला, तरी तो दैवत होऊ शकत नाही. एक तो माणूसच राहतो. माणूस म्हणूनच त्याची उत्पत्ती इथे झालेली आहे जगामध्ये, तो माणूसच राहतो. परंतु काही लोकांनी आपली दुकाने चालवली, लोकांना धोका दिला, आम्ही वेगळे आहे, बाबा आहे, कोणी काय आहे, कोणी असं सांगून लोकांना मार्गभ्रष्ट केला. लोक परेशान असतात, त्यांच्या अनेक अडचणी असतात. आणि आधीच मानवजात हे भरकटलेली अंधारात गेलेली, त्यामुळे त्याला उजेड दिसत नाही. म्हणजे काय समोर दिसला त्याला त्याने अडॉप्ट केला, त्याला आपलं मान्य केलं आणि त्यांच्या मागे लागले. पण दिस ते सुद्धा एक अंधकार होता. काही दिवसानंतर आपण पाहिलं जे लोक असे भासवत होते त्याच्यातले बरेच लोक आज तुरुंगात गेलेले. समाजामध्ये शांतता राहावी आणि त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शमशाद खान, माय कोकण, दापोली.